अशा प्रकारची विनंती माध्यमांना केली होती आणि त्या पद्धतीने मी आज आपल्याशी बोलत आहे. मुळामध्ये 1989 90 मी पहिल्यांदा आमदार शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी झालो आणि आज तगायत अत्यंत इमान इतबारे प्रामाणिकपणे पक्षाची सेवा या ठिकाणी करत आलेलो आहे. यामध्ये मी एकटाच नाही तर आमचे सर्व सहकारी या सर्वांनी मिळून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं संघटन या ठिकाणी वाढवलं, ते सामान्य माणसापर्यंत आम्ही या ठिकाणी घेऊन गेलो आणि सामान्य माणसांनी सुद्धा तेवढाच विश्वास आमच्यावरती टाकला आणि अनेक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा या आमच्या पदरामध्ये लोकांनी हे यश टाकलं त्याबद्दल मी जालना जिल्ह्यातल्या तमाम सर्व मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पक्ष नेतृत्वाचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आणि ती जबाबदारी मी समर्थपणे सांभाळू शकलो. मुळामध्ये हे प्रकरण सुरू झालं कुठून, जालना शुगर फॅक्टरी ही तापड्याने विकत घेतली. मीच तापड्याला आग्रह केला होता की तुम्ही फॅक्टरी विकत घ्या आणि तेही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी. तापड्याजीने पहिल्या अर्जुन खोतकर आपली राजकीय भूमिका मांडतायत, त्याचबरोबर मालेगावात मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत, तिथे ते आता काही वेळातच विभागीय बैठक घेणार आहेत आणि त्याचबरोबर सुप्रिया सुळे या सुद्धा यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडी पाहणार